सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लानर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू होत आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे. अधिक माहितीसाठी 788-781-1411 किंवा 96-99-89-70-70 या क्रमांकावर संपर्क करा. मे कमिंग सर? येस येस कमिंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा बसा. कुठून आलात सर? नांदेडून आलो आहे सर. बरं, तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. खणखणीत आवाजात एकदम सर. नावासोबत का? नाव नाही, नाव इथे सांगितलं तरी चालेल. ओके, तिथे सांगायचं नाही. ते सांगताना तसं सांगतात की नाव न घेता तुमचा परिचय करून द्या. सर, परिचयामध्ये एज्युकेशनल बॅकग्राऊंड, लोकेशन वाईज कुठून आलात, ते फॅमिलीमध्ये कोण असतं, ओके, हे आलंच पाहिजे. ओके सर, माझं नाव संगमेश्वर शिवाजीराव पन्नास आहे. राहणार गडगा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. सर, माझं प्राथमिक शिक्षण हे तुळजाभवानी प्राथमिक शाळा गडगा इथे झालं आहे. त्यानंतर दहावीचं शिक्षण हे आर्य चाणक्य विद्याधाम जटवाडा इथे झाले. आणि त्यानंतर 11वी-12वी मी यशवंत कॉलेज महाविद्यालय नांदेड येथून केलेलं आहे. आणि डिग्रीचं शिक्षण माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड इथून झालेलं आहे. सर, घरी कोण कोण असतं? सर, घरी आई, वडील, एक लहान भाऊ आणि लहान बहीण आहे. वडील काय करतात? सर, वडिलांचं मेडिकलचं दुकान आहे. सर, मेडिकलचं दुकान आहे? हो सर. बरं, नांदेड जिल्ह्यात आला तुम्ही? हो सर. काय वैशिष्ट्य आहे सगळ्यात पहिले तर राजकीय वैशिष्ट्य सांगा मला नांदेड जिल्ह्याचं. सर, नांदेड जिल्ह्यातून यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री यांची कर्मभूमी नांदेड आहे. त्यानंतर त्यांचे चिरंजीव अशोकराव चव्हाण हे सुद्धा नांदेड जिल्ह्यात बिलॉंग करतात. तुमची हॉबी काय? सर, फोटोग्राफी आणि क्रिकेट खेळायला आणि पाहायला आवडतं सर मला. फोटोग्राफी मध्ये स्पेसिफिक कशा प्रकारची फोटोग्राफी आवडते? सर, मी जनरली पोर्ट्रेट फोटोग्राफी आवडते मला करायला. पोर्ट्रेट फोटोग्राफी? ओके. हो सर. काय टेक्निकल स्पेसिफिकेशन काय असतात फोटोग्राफी? सर, मानवाचे जे हावभाव आहेत किंवा त्यांचे फिलिंग्स आहेत, ते जे चेहऱ्यावर उमटतात, त्याचं चित्रीकरण आपण पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये करतो सर. कुठल्या प्रकारचे कॅमेरे वापरतात? सर, DSLR कॅमेरा मी जनरली हाताळलेला आहे. फुल फॉर्म सांगू शकाल DSLRचा? सर, डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स असा त्याचा फुल फॉर्म येतो सर. तुमचा जिल्हा नांदेड? हो सर. तालुका? नायगाव. आणि गाव? गाव गडगा सर. गडगा? हो सर. ओके. गडग्याचं पॉप्युलेशन किती आहे? सर, 6,500. 2011 ओके. तर हे कुठल्या प्रकारचा टाउनशिप किंवा टाउन कन्सिडर केलं जाईल ॲज पर सेन्सस? सर, हे खेडेगावमध्येच येईल सर. म्हणजे ॲज पर सेन्सस सर, गावठाण एरिया कन्सिडर केला जाईल. गावठाण, खेडं? गावठाण म्हणजे काय, खेडं म्हणजे काय? सर, सर, गावठाणचा एरिया जनरली जो कोर एरिया असतो सिटीचा, तो गावठाण एरिया पण कधी कधी कन्सिडर केला जातो जर DPमध्ये कन्सिडर केला तर. आणि 2011 पॉप्युलेशननुसार जे 5,000 खाली आहेत, 5,000 लोकसंख्येच्या, असं मेन्शन केलं आहे का? 5,000 खाली असेल तरच आपण त्याला. सॉरी सर, मला आत्ता आठवत नाही. तुमचा प्रोजेक्ट कुठला होता? BTech केले तुम्ही? हो सर. प्रोजेक्ट कुठला होता सर? इयरचा? हां सर, वाय पॉईंट ते मंगलूर हे गाव होतं सर. तिथं जो रस्त्याचं काम होतं, त्याचं सर्वे, नंतर त्याचं डिझाईन आणि त्याचं एस्टिमेशन कॉस्टिंग आम्ही केलं होतं. अरे वा, व्हेरी गुड. ऑब्लिगेटरी पॉईंट्स म्हणजे काय? सर, ऑब्लिगेटरी पॉईंट्स म्हणजे ज्या पॉईंटला अडथळा येतो आपण तो, म्हणजे अडथळे असणारे पॉईंट्स जे की आपल्याला कव्हर करून दुसरी आपल्याला अलाइनमेंट चूज करावं लागते, त्याला ऑब्लिगेटरी पॉईंट म्हणतात सर. व्हेरी गुड. तर असे किती ऑब्लिगेटरी पॉईंट्स होते तिथे? सर, ऑब्लिगेटरी पॉईंट्स तर आधी प्रपोज रोड होता सर तो, आधी हा तो म्हणजे त्याची अलाइनमेंट होती, फायनल अलाइनमेंट आधी झाली होती. तो आधीचा रस्ता होता. ओके. पण तो त्याची अवस्था खूप खराब झाली होती सर, मग त्यावर आम्ही नवीन कन्स्ट्रक्शनसाठी आम्ही एक वर्क केलेलं.
टाइप्स ऑफ कुठल्या टाईपचा रोड तुम्ही तिथे सजेस्ट केला? सर आम्ही व्हिलेज रोड सजेस्ट केला. व्हिलेज रोड, म्हणजे फ्लेक्झिबल ॲज पर द आय आर सी कोड. व्हॉट इज द क्रायटेरिया फॉर व्हिलेज रोड? सर आय आर सी मला आठवत. ओके ओके. त्याचं फॉर्मेशन विड्थ किती होती आणि टो विड्थ किती होती? सर त्याची फॉर्मेशन विड्थ ही 5.5 मीटर होती. इन्क्लुडिंग शोल्डर? नाही, शोल्डर नव्हते सर त्यामध्ये. शोल्डर नसतात का व्हिलेज रोडला? सर तिथे नव्हते सर, आम्ही तिथे त्यांना हे केलं. तुम्हाला वाटलं नाही का तिथे द्यायला पाहिजे म्हणून? सर तू खूप कमी व्हॉल्यूमचा व्हॉल्यूमसाठी हे केलं. शोल्डर द्यायचे नसतात? नाही सर, तिथं दिले नव्हते सर आम्ही. शोल्डर होते तिथे. आय आर सी आता तुम्ही कुठल्या स्कीमच्या अंतर्गत होता? सर जिल्हा परिषद काम पाहत होतं त्याचं. स्कीम स्कीमच्या अंतर्गत ग्राम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे नॉर्म्स काय सर? शोल्डर द्यायचे का नाही द्यायचे? सर नॉर्म्स मला आठवत नाही, पण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही जनरली जे 500 लोकसंख्येच्या खाली विलेजेस आहेत त्यांच्या कनेक्टिव्हिटीसाठी आहे सर योजना. हो बरोबर आहे ना. हो सर. परंतु प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत जे काही नॉर्म्स आहेत ते नॉर्म्स आणि आय आर सीचे नॉर्म्स याच्यात काही कॉम्प्रोमाइज झालेला आहे का? सर म्हणजे आम्ही जिथे केलं होतं तिथं कॉम्प्रोमाइज झाले. मी असं माझ्या टाउन प्लॅनर तुम्हाला ते योग्य वाटतं का? नाही सर, योग्य तर नाही वाटत. मग तुम्ही काय सजेस्ट कराल? नाही, पेमेंट सजेस्ट केलं होतं आणि नाही नाही, ॲज अ प्लॅनर प्लॅनर म्हणून तुम्ही काय सजेस्ट कराल? आता तुम्हाला वाटतं की कॉम्प्रोमाइज झालेलं आहे? हो सर. आता प्रधानमंत्री आवास योजना त्यांनी ज्यांनी नॉर्म्स बनवले आहेत त्यांनी हे कॉम्प्रोमाइज केलं आहे ॲज पर द आय आर सी कोड. तर म्हणजेच कोडला स्वतः गव्हर्नमेंटनेच डिस्कार्ड केला. तर सर्वसामान्य माणसं जर करायला लागले तर कसं होईल ते? तर ॲज अ प्लॅनर म्हणून तुम्ही काय सुचवाल तिथे? सर एक तर शोल्डर हे करायला पाहिजे होते, तिथं डिझाईन द्यायला पाहिजे होते त्याचं. आणि त्यानंतर एक ॲज अ प्लॅनर म्हणून सर एक तर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे ती, आणि ती कनेक्टिव्हिटी आहे तिथे. पंतप्रधान सडक योजना याच्यावरच बोलतो. हो सर. हां. आणि तुम्ही प्रोजेक्ट केला आहे? हो सर. आता प्लॅनर म्हणून आहात. प्लॅनर म्हणून आता तुम्हाला हे चॅलेंज आलं आहे की जरी आपण कनेक्टिव्हिटी दिलेली असली, अंतर्गत रस्ते केलेले जरी असले, ओके, तरी सुद्धा तिथे शोल्डर दिलेलं नाही आहे. त्यामुळे मुव्हमेंटसाठी, व्हेकल मुव्हमेंटसाठी अडचणी काय होणार त्या तुम्हाला माहिती आहेत. तर त्या तुम्हाला आता ॲज अ प्लॅनर म्हणून तुम्हाला ते चॅलेंज आहेत. व्हिलेज प्लॅनिंगसाठी तुम्हाला ते चॅलेंज आहे. तुम्ही कसं रिझॉल्व्ह करणार त्या? सर एक तर शोल्डर द्यायला पाहिजे होती ते एक पहिली गोष्ट, आणि त्यानंतर अजून सर मी आता सांगू शकत नाही, आठवत नाही तुम्ही. ओके. तुम्ही फोटोग्राफी ही तुमची हॉबी आणि क्रिकेट ही हॉबी आहे. क्रिकेटला क्रिकेटचं ग्राउंडची साईज किती? सर ग्राउंडची साईज फिक्स नसते सर, प्रत्येक ग्राउंडनुसार ती चेंज होते. जनरली मिनिमम मिनिमम नाव 65 मीटर पर्यंत, मिनिमम 60-65 मीटर पर्यंत असते. 60-65 मीटर? हा सर. त्याचं हे रेडियस सर. रेडियस? हा. अच्छा, ते कसे कोणी ठरवले ते? सर MCC क्रिकेटिंग काउन्सिलची बॉडी आहे, ते नियम ठरवतात. MCC म्हणजे काय? सर मेलबर्न क्रिकेट असोसिएशन, क्रिकेट काउन्सिल. ICC नाही ठरवत सर? ICC ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी आहे सर, ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रूल्स पाहते. हो सर. आणि MCC हे क्रिकेटचे प्लेइंगचे रूल्स पाहते. ग्राउंडचे सर पिच तयार करत असताना कुठली माती वापरतात? सर आपल्या इथे जनरली इंडियामध्ये रेड सॉइल यूज केलेली आहे. रेड सॉइल यूज केली? हो सर. ओके. किती लेअर्स असतात? सर लेअर्सची तेवढी माहिती नाही. ओके. कॉम्पॅक्शनसाठी कितीचा वेट वापरावा लागतो? सर आता आठवू शकत नाही. ठीक आहे. वॉटर कंटेंट किती असला पाहिजे? नाही सर आठवू शकत नाही. ऑप्टिमम मॉइश्चर कंटेंट किती असला पाहिजे? नाही सर. मॅक्सिमम ड्राय डेन्सिटी? नाही आठवू शकत नाही सर. ओके. वडील त्या पिचला ज्यावेळेस तडे पडतात, ओके, तर ते तुम्ही शिअर स्ट्रेंथच्या स्वरूपामध्ये कसं सांगणार? सर नाही आठवू शकत. ओके सर. मी नांदेडचे. हो सर. नांदेडचं काय वैशिष्ट्य आहे? भौगोलिक वैशिष्ट्य? सर भौगोलिक वैशिष्ट्य सर नांदेडमधून जी गोदावरी नदी आहे ती पास होते. त्यानंतर अजून माहूर येथे
म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्य सांगायला गेली तर माहूर येथे माहूरगड आहे आणि पैनगंगा अभयारण्य गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये नांदेड येते. होय सर. बरोबर. हो सर. मग तिथले जी माती आहे, तिथली जी सॉइल आहे, हो सर, ती कुठल्या प्रकारची आहे? सर, नांदेडच्या भागामध्ये काही ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉइलचा प्रभाव आहे सर. म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल आढळत आहे तिथे. ब्लॅक कॉटन सॉइल नांदेडच्या खोऱ्यात येतो त्या सॉइलला. सर नाही नाही सांगते. ठीक. संगमेश्वर कुठे आहे? म्हणजे गाव. गाव का सर? सर गाव नांदेड. गाव संगमेश्वर आहे ना? हा, नाव संगमेश्वर आहे सर माझं. हा, मग गाव कुठे संगमेश्वर? सर हे तेलंगणा जिल्ह्यात येते. म्हणजे गाव महाराष्ट्रात आहे का संगमेश्वर? त्याला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे सर. संगमेश्वरामध्ये सर औरंगाबाद जिल्ह्यात संगमेश्वर येते असं म्हणजे मी खात्रीलायक नाही सांगू शकते. संभाजी महाराजांना तिथं औरंगाबाद मध्ये मला खात्रीलायक नाही सांगू. ठीक. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेबद्दल सांगता येईल तुम्हाला? अर्बन डेव्हलपमेंटशी रिलेटेड आहे. हो सर. नाही आता आठवू शकत नाही. दीनदयाळ कोण होते सांगता येईल? नाही. का नाव दिलं असेल दीनदयाळ? नाही आठवू शकत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल तुम्ही या सरांनी उल्लेख केला. हो सर. त्यामध्ये क्लास वन सिटीजची व्याख्या केली आहे. हो सर. काय कुठल्या असतात क्लास वन सिटीज? सर जनरली त्या प्रधानमंत्री आवास योजनेनुसार जे 1,00,000 पॉप्युलेशनच्या वर आहेत त्या सिटीज आहेत भारतामध्ये. सर 7,600 सिटीज आहेत सर क्लास वन. हो सर. आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यातल्या? महाराष्ट्रामध्ये नाही. नांदेडमध्ये? सर नांदेडमध्ये कधी विचार नाही केला तुम्ही? नाही विचार. क्लास वन सिटीज कोणत्या आहेत? नाही कोणत्या आहेत, किती आहेत विचार एकदम काय नाही माहिती. आकडा नाही सांगता? हा नाही आकडा नाही. बर. तुम्ही फोटोग्राफी बद्दल सांगितलं, पोर्ट्रेट फोटोग्राफी. हो सर. त्यातलं एक वेलनोन नाव आहे गौतम राजाध्यक्ष, माहिती त्यांच्याबद्दल? सर ते बॉलिवूड फोटोग्राफर होते. हा म्हणजे पोर्ट्रेट फोटोग्राफर. हो सर. त्यांच्याबद्दल सांगता येईल का तुम्हाला? म्हणजे पोर्ट्रेट फोटोग्राफी त्यांच्यामुळं विख्यात झाली, तुमचा तो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे म्हणून विचारते. सर त्यांना मी कधी फॉलो नाही केलं सर, म्हणजे त्यांच्याबद्दल तेवढं माहित नाही आहे. बर. पण पोर्ट्रेट फोटोग्राफीमध्ये लाईटचा जो यूज असतो, ह्या लाईट्स. हो सर. त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे? सर एक तर ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी घेता येते सर तुम्हाला, म्हणजे आणि लाईट कंडिशन्सनुसार तुम्हाला फोटोग्राफी व्हॅरी करता येतात. म्हणजे तुमचे इमोशन्स पण लाईटनुसार व्हॅरी करू शकता सर आपण. सर डार्क इमोशन्स जर म्हणजे लाईटच्या इंटेन्सिटीनुसार तुमची चेहऱ्यावर पडते जेव्हा पोर्ट्रेट फोटोग्राफी करत असतो सर आपण. मोनालिसा हे पोर्ट्रेट फोटोग्राफीचं उदाहरण आहे का? मोनालिसाचं जो आता सतत आपण म्हणतो फार प्रसिद्ध पोर्ट्रेट चित्र म्हणू शकतो सर आपण. पोर्ट्रेट चित्र आहे. हां. फोटोग्राफी नाही. फोटोग्राफी नाही. हां सर. ठीक. SSC तुम्हाला 90% होते. हो सर. परत तुम्हाला 12th साधारण 75 झाली. का बरं? सर एकतर मी हॉस्टेलच्या वातावरणातून घरी आलो होतो. बर. आणि त्यानंतर सर जेव्हा आमच्या 2014 बॅच होती तेव्हा सर JEE लागू झाली होती. JEE आणि बोर्डचा सिलेबस हे दोन्ही मिळून मार्क कन्सिडर केले जात होते. आणि JEE चा सिलेबस सर्वांसाठी नवीन होता तेव्हा. तोपर्यंत कोणी एक्झाम दिली नव्हती किंवा कंडक्ट झालं नव्हतं ते राज्य म्हणजे शासनाच्या लेवलला, स्टेट महाराष्ट्र लेवलला. तर त्यामुळे सर मग पूर्ण फोकस JEE असल्यामुळे सर बोर्डाकडे दुर्लक्ष झालं थोडं. बर बर. हरकत नाही. असिस्टंट टाउन प्लॅनिंग म्हणून तुमचं सिलेक्शन करण्यासाठी तुमच्या स्ट्रेंथ काय? सर सिलेक्शन करायचं सर मला वाटते की सर जेव्हा कोरोना काळ होता तर तेव्हा म्हणजे घरच्या परिस्थितीमुळे दुकानची जबाबदारी माझ्यावर आली होती आणि तर मी ती जबाबदारी चांगल्यानं पार पडलं. तर त्याच्यामधून मला थोडी जबाबदारी काय होती ती दुकान सांभाळ काय होतं तिकडे? सर म्हणजे एक फार्मासिस्ट होते तिथे. आणि मग हे कायद्याला धरून होता तुम्ही तिथे थांबणं? सर मी मालक म्हणून होतो सर. फार्मासिस्ट होते सर दुकान होते. होते सर. कोणत्या कायद्यावर फार्मासिस्ट असलेच पाहिजेत? सर ड्रग कायदा माहित नाही सर, पण अन्न आणि औषधी कायद्यामध्ये येतो ते. येतो मला. हा मेडिकल येतो सर. बरं.
काय रोल होता तुमचा? सर तर मला कोऑर्डिनेट करायचं होतं की माल कमी पडतोय जास्त पडतोय असं कुठून अवेलेबल होईल तर त्यांना घेऊन ते कोऑर्डिनेट करायचं होतं. आणि रेमडेसिवीरचं कोऑर्डिनेशन तुम्ही केलं? सर रेमडेसिवीर गावामध्ये नव्हतं सर, ते रेमडेसिवीर वगैरे जे हॉस्पिटल आहेत ना जे हॉस्पिटल संलग्न मेडिकल आहेत. तुमच्याकडं काय प्रसंग आला नाही की रेमडेसिवीर अवेलेबल करून देण्याबद्दल? सर मित्रांचे फोन वगैरे आले होते पण अवेलेबल करून. सर मी म्हणजे आम्ही जिथून माल घेतो किंवा औषध घेतो तिथून त्यांच्या एजन्सीला फोन केला होता सर जेव्हा मित्रांचे फोन आले, पण माझ्या मेडिकलला ती परवानगी वाटतं की त्यावेळेस नफेखोरीचे प्रकार घडले होते सर. मला क्वेश्चन, नफेखोरी म्हणजे जास्त प्रॉफिट मेकिंग मध्ये? हा सर घडले होते सर बरेच प्रकार. मग तुम्ही त्याबद्दल काय केलं, कसं बघितलं त्या सिच्युएशनला? सर ती खूप गंभीर सिच्युएशन होती सर, आणि एकतर अवेलेबल होत नव्हते, लोकांचे जीव कांगणीला होते. काय वाटतं तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये? समजा एखादं औषध हे नेसेसरी आहे त्या पेशंटला आणि समोरचा जास्त पैसे मागतो, ते जास्त पैसे देऊन घेतलं पाहिजे का नाही घेतलं पाहिजे? सर जर पेशंटचा जीव धोक्यात असेल सर तर माणूस कशा पैशाकडे बघत नाही जनरली. आणि दिले पाहिजे. हा सर आता म्हणजे तो ती सिच्युएशन प्रत्येकासाठी नवीन होती सर, आणि एक तर औषधाची अवेलेबिलिटीच नव्हती. ठीक आहे, त्याच्यामुळे काय तुमची विकनेस काय? सर एक तर थोडी म्हणजे शारीरिक तब्येत ठीक नाही आहे थोडी. थोडी काय तुम्ही प्रयत्न करताय? हो सर मी प्रयत्न केले तर एक तर योगा करतोय सर थोडा थोडा जेवढा होईल माझ्या, आणि आहाराकडे लक्ष देणं चालू आहे डाएट. हा आणि दुसरी म्हणजे सर इंग्लिश बोलण्यामध्ये थोडा मी वीक आहे फ्लुएंटली बोलण्यामध्ये. हा आणि तर त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. काय त्यासाठी काय करतो सर? एक पुस्तक चालू वाचणं, त्यानंतर न्यूज पेपर पण पाहतो. न्यूजपेपर? हा कुठला न्यूजपेपर होता इंग्लिश मधला? सर इंडियन एक्सप्रेस. कोण आहे त्याचे एडिटर? सर कुठल्या ग्रुपचा पेपर आहे तो? सर इंडियन एक्सप्रेस ग्रुपच आहे सर. इंडियन एक्सप्रेस ग्रुप? कोण चालवतो तो? त्याच्याबद्दल माहिती वाचताय ना तुम्ही रोज? हो सर. मग रोज ते पाहता म्हणाले, वाचता नाही म्हणाले. अच्छा ते पाहता म्हणाले. परीक्षेत ते बरोबर पाहता म्हणाले. असिस्टंट टाउन प्लानर म्हणजे सहाय्यक नगर रचनाकार या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आणि महाराष्ट्राला रँकर देणाऱ्या पब्लिकेशन तर्फे आता इन्फिनिटी घेऊन आलेला आहे एटीपी संच. चार विभागांमध्ये तुमचा 2022 जो रिवाइज सिलेबस आहे तो खूप छान पद्धतीने याच्यामध्ये मांडलेला आहे. जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, जे कंटेंट डेव्हलपर आहेत आणि जे नुकतेच सिलेक्ट झाले होते 2022 या विद्यार्थ्यांनी रिव्ह्यू दिलेले आहे, हे एकमेव सेट आहे जो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये चार सेक्शन आहे. सेक्शन 1 मध्ये तुमचे जे काही ऍक्ट्स आहेत ते ऍक्ट्स खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत. सेक्शन 2 आहे. सेक्शन 2 मध्ये सुद्धा आरटीआय आरटीएस सारखे ऍक्ट्स, त्याच्या व्यतिरिक्त जे बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट असतील किंवा बाकीचे ऍक्ट्स असतील हे दिलेले आहेत. त्यानंतर सेक्शन 3 मध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असेल, आरपी डीपी जो कोर सब्जेक्ट आहे ते असेल, हे सगळे दिलेले आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सेक्शन 4 तुमच्या सिलेबस नुसार, मग ट्रान्सपोर्टेशन असेल, एन्व्हायरमेंटल असेल, एएसआर असेल, हे सगळं खूप छान पद्धतीने या सेट मध्ये मांडलेलं आहे. हा एक असा कॉम्प्रेशन सेट आहे जो तुमच्या स्टडीला यशापर्यंत पोहोचण्याची आम्ही खात्री देतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा सेट हवा असेल तर ड्रीम पाथ पब्लिकेशन मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे तुम्ही येऊ शकता, किंवा आमच्या वेबसाईटवरनं सुद्धा हा तुम्ही ऑनलाईन घर बसल्या परचेस करू शकता. या चार बुकच्या सेटमध्ये फॉर एक्झाम्पल हा सेट 3 आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी, अर्बनायझेशन, गव्हर्नमेंट स्कीम, मिशन्स, पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र, थेरीज ऑफ प्लॅनिंग, आरपी टीपी टीपीएस, लोकल एरिया प्लॅन, डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील, हे इतकं स्पेसिफिक टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहे. आता हे टॉपिक जर मला सर्च करायचे असेल तर इंडेक्सला जायची गरज नाही. मी जर बुक्सच्या या साईडला बघितलं तर मला सहज टॉपिक मिळतील. तिथे जर मी गेलो तर त्याच्यामधलाही स्पेसिफिक स्कीम्स मला मिळतील. फॉर एक्झाम्पल PMKY. ओके, आता ह्या टाईपचे जे ॲडिशनल फीचर्स या बुकमध्ये दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल आता इथे टेक्नॉलॉजीचा GIS हा टॉपिक दिसतोय, म्हणजे मला सर्च करत बसावं लागत नाही.
याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर सुरुवात आपण बघितली तर बुक्सचे हायलाइट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलेले आहेत. म्हणजे या बुक्समध्ये नवीन काय ऍड केलेलं आहे, प्रिव्हियस इयरशी रिलेटेड संबंधित काय आहे, क्यू आर कोड कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीमसाठी दिलेले आहेत आणि रिवाईज कशा पद्धतीने केलेले आहेत, वेटेज इंडिकेटर कसे दिलेले आहेत, हे खूप छान पद्धतीने बुकच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे. याच्यामध्ये जर अजून आपण आतमध्ये गेलो तर विद्यार्थी मित्रांनो ऑथर्स नोट्समध्ये कम्प्लीट जे काही कंटेंट डेव्हलपर होते, आमचे ऑथर होते, एक्सपर्ट्स होते, त्यांनी खूप छान पद्धतीने या बुक्सला कसं वाचायचं, कसं रीड करायचं हे सुद्धा दिलेलं आहे. त्याच व्यतिरिक्त आपल्या गिरीश सरांचा इथे मेसेज सुद्धा आहे जो तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल. विद्यार्थी मित्रांनो इंडेक्सच्या व्यतिरिक्त बघा, आता हा टेक्नॉलॉजी टॉपिक आहे तर टेक्नॉलॉजी टॉपिकवरती 2022 किती क्वेश्चन्स आले होते, किती मार्कासाठी आले होते हे बायफर्केशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि असंच प्रत्येक सेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी कम्प्लीट तुम्हाला इनपुट दिलेला आहे. याच्यामध्ये जर आपण शेवटच्या पेजवरती जाल तर तिथे ज्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत एक्झामच्या पद्धतीने तसं पिक्चोरियल फॉर्मॅट मधली इन्फॉर्मेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो यश मिळवायचं असेल तर हा संच तुमच्याकडे असलाच पाहिजे.